हे बघा आमच्या घरामध्ये मजूर लावलेले आहेत कामाला, बघा आता हे बघा खूप अशी मदत करते परी दररोज, जसं कूलर लोटायला, आथरून न्यायला आणायला, हे बघा तिला मदत करायला खूप आवडतो. कोमल काही ताण नाही तुला, भांडीगिंडी घासून देईन तुला ती आता. हा तेच पाहिजे, भांडीगिंडी घासून देते आता. हा ग हे बाय तू भांडी घासली तिला भांडी धुवायला लावायचे, तू कपडे धुतले तर तिला कपडे वाळू घालायला लावायचे, स्वयंपाक केला तर तिला ताट वाढून द्यायचे द्यायला लावायचे. काय ती सगळी कामं करते आता, हा सगळी कामं करते आता, तुमच्या दोघीला मदत झाली आता. आता काकूची गरज नाही सध्या अजून. काग उद्यापासून भांडीगिंडी घासायची, काय चल इकडं चल. हे आजी नुसतं का आजी, तुम्ही भांडे काऊन घासता आजी? तुम्हाला नाही म्हंटल ना एकदा? हा होते तोवर करायचं. आणि हे मित्र आम्ही सांगत नाही बरं का, ही आजी रिकन जो भांडे घासत. आई आई तू इथं बसली आणि आजीला भांडी घासायला होती. बरं तुमची सोय, तुम्ही झाडून काढता आजीला भांडी घासायला होता. काजी स्वतः घासते, स्वतः ऐकत नाही. जेवायच्या आधीच आणि तुम्हाला माहिती नसल आमची आजी पहिले भांडी घासायला जायची. कुठे जायची आजी? कुठे जायचा? काय महिना होता आजी? 60 रुपये. 60 रुपये मला जसं कळतंय, समजा मी तिसरीला दुसरीला असेल तेव्हा मला कळत होतं, तेव्हा 500 रुपये महिना झाला वाटतंय ना आजी? नाही झाला नाही, सगळे मिळून 500 रुपये यायचे. काय मग काय, 4-5 चार पाच घरचे आजी भांडे घासायची. हो मला ऐकलं का, ले बाबा ले दिवस पाहिले तर मी काय सांगा तुम्हाला. आणि आमच्यासारखी कोमलची फॅमिली आहे, कोमल देखील तुमच्या शेअर करेल. कोमल तुझी मम्मी काय करायची? सर मम्मी दोन फिरते काम केले भांड्याचे, भांड्याचं एकच ठिकाणी आणि त्याच्या पहिले चष्म्याच्या दुकान, दवाखाना. दवाखान्यात का? आणि ते तुम्ही कुरड्या पापड्याचं काय करायचे? हा ते आता करत, आता अजून करता? नाही आता नाही करत. म्हणजे तू करायची ना मम्मीला मदत, विकायचे कुरड्या पापड्या? म्हणजे कुरड्याला येतात वाटत तुला? हा मग तुमच्या कधी टेक्निक शिकवा की आम्हाला दाखवा की काही करून दाखवून. कधी उन्हाळा संपल्यावर? पावसाळा जाऊन द्या ना उन्हाळ्यामधला. कोणता पावसाळा चालू आहे? 2 दिवसाचा पाऊस नाही आहे त्यामध्ये पण असे बोलतीये. काय खाल्लं? काय खाल्लं? कारलं. किती बनवले? हा का, एक आमचं एक माझा एक आईचं. दोन बनवले. काय बनवलं आज भाजी? कारलं. परीला कोणी मारलं, मम्मीनं मारलं परी नाची. तेव्हा कारलं खवरली बा, नुसतं कडूच कारलं खाली. काम आहेत, काय झालं तिला? कच्चं खाली. आणि आईचं असं म्हणणं आहे आणि दादाचं असं म्हणणं आहे की तिला दाढ आली म्हणे. दोन दाडी आले, दाड आली, दाड फुगल्या का? पांढर पांढर दिसतंय. हा आणि या व्हिडिओ सांगा परी किती महिने झाली? 14 झाल्या. आणि एक कमेंट आली होती परीचा, आता बर्थडेचा व्हिडिओ टाकला तर दाखवला तुला मी शॉर्ट, की बाकी सगळे लेकर रडतेत म्हणे ही पोरगी एवढी हॅप्पी कशी राहते म्हणे बर्थडेला. त्याचं एक कारण आहे, तुमचे देखील लहान बाळ असं तर त्याची झोप बरोबर करून घे दिवसभर, मग ती रात्री एकदम फ्रेश राहील. तिला 3 वार आम्हाला सगळी शाळा माहिती होती बारशाची, त्याच्या आधी जेवढे कार्यक्रम झाले त्यामुळे आम्ही तिला बरोबर झोप दिली होती आणि नंतर मग कार्यक्रमाला नाचू लागली होती. नाही का बाळा? बाळा तुझी निन्नी बरोबर झाली ना? बाळा 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 निन्नी बरोबर झाली ना तुझी? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. बरं नो नाक कुठे? नाक तुझं, तुझं नाक दाखव पहिले, तुझं नाक दाखव मला, नाक दाखव पहिले, पहिले नाक दाखव, नंतर जा तिकडं, नंतर जा, नंतर जा तिकडं. परी 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 इकडे इकडे इकडे, तुझं नाक दाखव, नाक दाखव, नाक नाक कुठे? अगं दाखव की बरं बरं इकडं. हा पप्पा कशी करते? हे करते. मम्मी कशी करती? ओ करती. पप्पा हे करते आणि मम्मी ओ करती. तर चला आता आमचं झोपायचं टाइम झालेला आहे, आता आम्ही जाणार आहे झोपायला. आणि हे फुगे सगळे परीने फुगले. बाय बाय.
गेला परी तो फुगा बाहेर गेला चला मग आईपीएल चालू आहे आणि इला कारला आवडलं वाटतं कागद तुला करू लागा नाही का नमस्कार नमस्कार आज आज काय देते आज कारल करायचं कडू कारल मसाल्याचं मेथीची भाजी करू आपण या संध्याकाळी कुठला कुठला टाकायचं लाल केली तू ना मुगाची डाळ टाक पातळ करू ना ये पालकात भरून करू इकडे आज आम्ही स्वयंपाकाला कारण आमचे पप्पा दिसून गेलेले चालत करता दरवेळेस आम्ही त्यांच्यावर दिसतो ते आज आमच्यावर बसलेले फोन घेऊन काहीच नाही आज आमचं चालतच राहत गरबुजी मग कुटुंब वाढलं रे चालत करत भांडण ते है की नाही बरी तू ये ना माझ्या जवळ नुसती फिरत राहते भिंगरी वाणी हा मामा जवळ बसत नाही एक नगर बस भरास बस भर नमस्कार कर बर नमस्कार कर ते कारलं खाली जा सोड खाली वरडू नको तू कोण वाढायची तिकडून इकडे येत नमस्कार आज झाला रात्रीचा टाइम आणि आमच्या इथं आलेला आहे आबा पाऊस पडण्याची शक्यता आहे संध्याकाळ रात्रीभर हवा पण सुटली रे काय आज आहे का आहे ना तिथं आहे ना बसलेले दादा तर चला आपण बघूया कारलं कसं करते आई आपल्या आई ह्या चॅनलवर चला भेटूया नंतर चला बाकी व्हिडिओ मी सकाळी भेटतो तुम्हाला आता माझ्या व्हिडिओला कमेंट मध्ये मध्ये पॉज होतोय काय कळत नाही चालू झालंय ना झालाय चालू आपण पालकाचं वरण करूया आणि मेथीची भाजी आम्ही शेंगद्यांचं शेंगदाणे वापरूनच करणार आहोत हा सगळं त्यांच्या आवडीचं आहे आमच्या आवडीचं आहे तुम्ही मम्मी तिची भाजी बिना शेंगदाण्याची आवडली त्यांना शेंगदाणे टाकून आजचा व्हिडिओ कसा वाटला आज मी केला काय शूट माझ्या फोनमध्ये तर कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र